नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईश कोचिंग क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सो आज आपण प्रकरण नंबर 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा याचा भाग 2 चा आज आपण आपल्याला अभ्यास करायचा आहे. यापूर्वी आपण भाग 1 मध्ये ओके जवळजवळ बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या होत्या. भाग 1 मध्ये आपण भारतीय परंपरेतील इतिहास लेखनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय पाहिलं होतं, तर प्राचीन काळातील इतिहास लेखन कसं होतं, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशी चालू झाली, त्याचबरोबर प्राचीन काळामध्ये इतिहास लेखन कशा पद्धतीने चालत होतं, त्यानंतर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचा देखील आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला, आणि मध्ययुगीन काळ संपल्याच्या नंतर मध्ययुगीन काळामध्ये बखर कशा पद्धतीने होत्या, त्या बखरचाही आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ या देखील गोष्टींचा आपण चांगल्या रीतीने आपण या आधीच्या भागामध्ये आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला होता हे आपल्याला माहितच आहे. सो आता आपण वळणार आहोत ते म्हणजे पुढच्या भागाकडे, तो म्हणजे भाग 2 मध्ये आपला दुसरा पॉइंट जो होता तो आपला राहिला होता, दुसरी संकल्पना राहिली होती, तो या भागामध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सो आपला जो पुढची संकल्पना होती ती म्हणजे भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली कशा पद्धतीने विकसित झाली या गोष्टीवरती आता या भागामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये पहिली संकल्पना जी आहे ती वसाहतवादी इतिहास लेखन. याही आधी आपण पाहिलं की आपल्याकडे इतिहास लेखनाला सुरुवात झाली त्यावेळेस आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांनी जवळजवळ वसाहती निर्माण करून आपल्या भारतामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्या केल्या त्यांनी वसाहती निर्माण करून आपल्या भारतावरती कशा पद्धतीने राज्य केलं हे आपल्याला ज्ञात आहे. मग याच वसाहतवादी इतिहास वसाहतवादीमध्ये इतिहास लेखन कशा पद्धतीने होतं, तर त्याचा कुठे आपल्याला उल्लेख होतो, ह्या आपल्याला या गोष्टीचा अभ्यास या संकल्पनेत करायचा. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्म प्रसारकांचा अंतर्भाव होता. लक्षात आलंच असेल तुम्हाला की भारतीय इतिहासाचा अभ्यास व लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने कोण होते, तर ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्म प्रसारकांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काही लेखकात स्पष्टपणे उमटलेले दिसते आणि पहिल्यापासूनच आपल्या भारतीयांविषयी त्यांना काय आहे की आपला दर्जा गौण दर्जाचा आहे, संस्कृती देखील गौण दर्जाची आहे याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनामध्येही आपल्याला दिसत. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1937 या दरम्यानच्या प्रसिद्ध झालेल्या केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. माझ्या मते इथे तुम्हाला समजावून सांगण्यासारखं असं काही वाटत नाही, वाचनातच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील की आपल्याला इथे त्यांनी काय दिले आहे. सो मी डायरेक्टली आता पुढच्या संकल्पनेकडे वळतोय, तो म्हणजे प्राच्यवादी इतिहास लेखन. मग हे प्राच्यवादी इतिहास लेखन काय होतं या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या संकल्पनेमध्ये करायचा. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. बरोबर आहे, युरोपमध्ये अभ्यासामध्ये पूर्वेकडील संस्कृती त्याचबरोबर त्यांच्याकडील देशांबद्दल असलेली कुतूहल अशी जागृती त्यावेळेला युरोपमधील अभ्यासकांमध्ये निर्माण झाली होती आणि म्हणून त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये होते. त्यांनाच आपण कोण काय म्हणायचो, तर प्राच्यवादी म्हटले जायचे. त्यांनाच आपण काय म्हणायचो, प्राच्यवादी म्हटले जात असत. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. त्यांनी काय केलं, या अभ्यासकांनी संस्कृत ह्या गोष्टीचाही अभ्यास केला आणि त्याचबरोबर युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा देखील अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1784 मध्ये सर विलियम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. बरोबर आहे, हा विलियम जॉन्सनची छायाचित्र इथे दिलेला आहे. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय ओके आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना.
मध्ये फ्रेडरिक मॅक्स मिल्लर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अति प्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. आलं लक्षामध्ये? तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. ही सगळी या फ्रेडरिक मॅक्स मिलर बद्दलची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे इथे समजण्यासारखं असं काही नाही, जस्ट मी तुमच्यासाठी इथे रीड करतोय. ओके, समजून सांगण्यासारखे काही भाग नाहीयेत, जस्ट वाचून तुमच्या ते लक्षात घेण्यासारखे आहे. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे देखील काम केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झाले. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत देखील अनुवाद केला होता. अलीकडच्या काळात प्रांच विद्यावंतांचा लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हित संबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैप या विद्वानाने केले. मग आता पुढे जाऊन काय झालं तर राष्ट्रवादी इतिहास लेखन विकसित झालं. 19व्या व 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. कारण याआधी युरोपातील म्हणा किंवा युरोपातील आधी ब्रिटिशांनी वसाहतवादीचं इतिहास लेखन केलं आणि त्याच्यामध्ये आपली संस्कृती कशा प्रकारे गौण दर्जाची आहे हे त्यांनी वारंवार त्यांच्या लेखनातून त्यांच्या इतिहास लेखनातून आपल्या समोर मांडलं, जगासमोर मांडलं. परंतु कालांतराने 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेले आपले भारतीय इतिहासकार त्यांनी आपल्या भारताचा प्राचीन वैभवाचा आपल्याला कसा अभिमान आहे आणि आपल्या भारताची संस्कृती कशी चांगली आहे या सगळ्यांची आत्मजाणीव जागृत करण्याचे करण्याचा त्यांचा कल या त्यांच्या इतिहास लेखनातून आपल्याला इथं दिसून येतो. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं जे राष्ट्रवादी इतिहास लेखन करण्यासाठी कुणाकडनं सुरुवात झाली तर विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि त्यांच्यापासून बऱ्याच इतिहासकारांनी प्रेरणा मिळाली आणि त्यांनी देखील इतिहास अशा पद्धतीचं राष्ट्रवादी इतिहास लेखन सुरू केलं. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. आलं लक्षात? सो अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्र लाल मिश्र, रमेश चंद्र मजुमदार, काशी प्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रीय इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. ही नावं मात्र तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे. कारण समजा जर आकृतीबंध किंवा आकृतीची संकल्पना चित्र पूर्ण करायचं असं आलं तर समजा तुम्हाला इथे दिलं जाईल की राष्ट्रवादी इतिहास लेखन करणारे इतिहासकार आणि 4 बॉक्सेस तुम्हाला बाजूने दिले तर तुम्हाला या सगळ्यांची नावं लिहिता आली पाहिजे. 4 दिल्यापेक्षा तुम्हाला 6 पण दिली जाऊ शकतात. 3 मार्काला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि 1 नाव अर्धा मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ही नावं तुम्हाला 100% तुमच्या लक्षात ठेवायचे. आणि इथून मागेही आपल्याला म्हणजे कसे की युरोपातील जे प्राच्यवादी इतिहासकारक होते त्यांची तुम्हाला नावं लक्षात ठेवता येणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे इथे इतिहासाचा अभ्यास करताना ही नावं तुम्ही लिस्ट करा किंवा त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने नोट बनवा आणि एव्हरीडे हे तुम्ही वाचन करत चला, जेणेकरून तुमच्या परीक्षेच्या काळापर्यंत तुमच्या चांगल्याच पद्धतीने लक्षात राहील. ओके, सो अशा पद्धतीने हे आपले राष्ट्रवादी इतिहासकार आपल्या महाराष्ट्रात तयार झाले. आता माहित आहे का तुम्हाला हा संपूर्ण जनरल नॉलेजचा भाग आहे तरी सुद्धा तुम्हाला तुमच्यासाठी मी वाचतो. कारण आपल्या महाराष्ट्रातील हे इतिहासकार आहेत त्यांनी काय काय केलं हे तुम्हाला पण माहित असणं गरजेचं आहे. तर राईज ऑफ द मराठा, द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्यांनी प्रतिपादले.
लेखन भाषाशास्त्र व्युत्पत्ति व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहे. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्वक पूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्ध यांचीच हकीकती नव्हे असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. कोणाचा? राजवाड्यांचा. राजवाडे विका राजवाडे. ओके, माहित आहे का तुम्हाला इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा बहिष्कार विशिष्ट कलाकार व विशिष्ट स्थळावर पसरून दाखवला पाहिजे. काल स्थळ व व्यक्ती या त्रयींची जी सांगड तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. हे विका राजवाडे यांनी लिहिलेलं आहे आणि हे त्याचं अंतिम चित्रण आहे. ओके, आता भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा फार मोठा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वी दा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. लक्षात घ्या की किती महत्वाचं आहे हे इतिहास लेखन आणि हे त्यांनी इतिहास लिहून ठेवले म्हणून आपल्याला माहिती आहे की आपला स्वतंत्रोत्तर भारत कसा होता, स्वतंत्र झाल्याच्या नंतर कसा भारत होता आणि त्याच्या आधीचा भारत कसा होता, प्राचीन काळात कसा होता, मध्ययुगात कसा होता, आधुनिकतेकडे कसा वळला आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये कसा होता, ब्रिटिशांच्या राजवटीतून बाहेर पडल्यानंतर कसा होता, हे सगळं आपल्याला कळतं ते म्हणजे फक्त आणि फक्त इतिहास लेखनामुळेच. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन, एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक सामाजिक आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. बरोबर आहे. स्वतंत्रोत्तर काळात समाज विज्ञान अर्थव्यवस्था राजकीय प्रणाली धार्मिक विचारसरणी सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. एक म्हणजे मार्क्सवादी इतिहास, दुसरा वंचितांचा इतिहास आणि 3 म्हणजे स्त्रीवादी इतिहास. आता हे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ही आपल्या इतिहासकारांनी अभ्यास करून आपल्या समोर मांडलेली किंवा विचारवंतांना ज्या इतिहासाची अभ्यासाची आवश्यकता वाटत होती त्यांनी त्या काळामध्ये 3 वैचारिक प्रवाह तिथे त्यांना आढळले आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीचे देखील इतिहास आपल्या समोर मांडले आहे. मग मार्क्सवादी इतिहास काय आहे आता ह्या गोष्टीचा अर्थ आपण अभ्यास करूया. मार्क्सवादी इतिहास या गोष्टीवर तुम्हाला कदाचित पेपरला 4 मार्कला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित अभ्यासायचं आहे. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, क्रॉमेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. वंचितांचा इतिहास म्हणजे सब वॉल्टर. ओके, आता हे वंचित म्हणजे कोण की ज्यांना
सुख सुविधांपासून ते वंचित आहेत, ज्यांना काही गोष्टींपासून वंचित आहेत अशा लोकांचा तो इतिहास त्यांनी इथं लिहिलेला आहे. सो वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच आली असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्वज्ञानाचे स्थान महत्वाचे आहे. म्हणजे तो असं म्हणतो की हा समाज जरी निर्माण झाला तरी समाजामध्ये अतिशय तळाशी असलेले म्हणजे अतिशय गरीब लोक असतात, त्यांना आपण सर्वसामान्य लोक म्हणतो, त्यांच्यापासून हा इतिहास लिहायला नेणं गरजेचं आहे अशी कल्पना अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्वज्ञानाने मांडली. आणि वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोक परंपरा ओके हे एक महत्वाचे साधन मानले गेले. वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांचा इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले ओके आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकातून शूद्राती शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष दिले. भारताच्या सांस्कृतिक व राजकीय घडामोडीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हु वेअर द शूद्रास आणि द अनचेकेबल अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. आणि तिसरा मुद्दा म्हणजे स्त्रीवादी इतिहास, यावर देखील 100% तुम्हाला प्रश्न पेपरला विचारला जाऊ शकतो. कारण वंचितांचा इतिहास आणि मार्क्सवादी इतिहास हे जवळजवळ एकत्र असल्या कारणामुळे जर विचारला तर तुम्हाला वंचितांचा किंवा मार्क्सवादी दोघांपैकी एक आणि जर ते दोन नाही विचारले तर स्त्रीवादी तर नक्कीच विचारणार ओके. सो स्त्रीवादी इतिहास काय आहे ते आता आपण पाहूया. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. म्हणजे अगदी सुरुवातीच्या जर काळाला जर तुम्ही पाहिलं गेलं तर स्त्रियांना फार कमी महत्व दिलं जात होतं आणि पुरुष अभ्यासक हा जास्त रीतीने कार्यरत असल्या कारणामुळे स्त्रियांचे स्थान व त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारण पुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणे ही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. लक्षात येत असेलच तुम्हाला, कारण यामध्ये काय आहे की जस्ट रीडिंग आहे, समजवण्यासारखे असे कुठले पॉइंट दिसत नाही म्हणून मी जस्ट रीड करतोय. आणि सपोज जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल की सर हा पॉइंट आम्हाला समजला नाही, यू कॅन कॉन्टॅक्ट एनी टाइम मी, आय विल एक्सप्लेन यू ओके. सो 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. म्हणजे 19व्या शतकामध्ये सगळ्यात महत्वाच्या लेखिकांमध्ये कोण, ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी घेतले जाते. कारण त्यांनी सर्वात प्रथम पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन त्यांनी केले होते. सर 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन म्हणून समजले जाते. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क यासारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एक्सेस इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडित रामाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहे. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून
सामाजिक वर्ग जात इत्यादि बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रांवर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे. विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियाद सत्तार, घोष सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. माहीत आहे का तुम्हाला, गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे. सो अलीकडच्या काळात यदी फडके, रामचंद्र बुवा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतात भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. सो अशा पद्धतीने आपल्याला या इतिहास लेखनाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण मार्क्सवादी इतिहास लेखन पाहिलं, त्याचबरोबर वंचितांचा इतिहास पाहिला, त्याचबरोबर स्त्रीवादी इतिहास पाहिला, आणि त्याच्या आधी आपल्याकडे ब्रिटिशांचे राजवट असल्या कारणामुळे आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये कशा पद्धतीने इतिहासकार निर्माण झाले त्यांच्याच भाषेमध्ये शिकून त्यांनी आपल्याला आपली संस्कृती कशी गौण आहे दाखवलं. पण ते त्या गौण दाखवलेल्या ह्या संस्कृतीवरती आपली संस्कृती किती प्रभावी आहे हे दाखवण्याचं काम त्या इतिहासकारांनी कशा पद्धतीने केलं, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठामध्ये केला आहे आणि या भागामध्ये केला आहे. आणि आय होप सो की तुम्हाला हा पाठ चांगल्या रीतीने समजला असेल. कुठल्याही पद्धतीची शंका नसावी, आणि जर तुम्हाला कुठल्या पद्धतीची शंका असेल तर तुम्ही मला केव्हाही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ते तुमची शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीने आता आज आपण या ठिकाणी भाग दोन संपूर्ण आपण इतिहासाच्या इतिहास विषयामध्ये प्रकरण दुसरे पण इथे आपण काय केलंय यशस्वीरित्या समजावून घेऊन शिकून घेऊन चांगल्या रीतीने आपण इथे पूर्ण केलेला आहे. सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ चांगल्या रीतीने आवडला असेल आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे